ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत वळूयात पुढच्या बातमीकडे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान सोहळ्याची तयारी आता पूर्ण झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर देहूमध्ये हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचं प्रतीक पाहायला मिळालं। देहूमध्ये अनगड शहावली बाबाच्या दर्ग्याची स्वच्छता करण्यात आली आहे। तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर दर्ग्यामध्ये आरती करण्यात येते, त्यामुळे या दर्ग्याची स्वच्छता करण्यात येते। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात स्वर्गीय प्रताप सिंह मोहिते पाटील यांच्या मानाचा पताकाधारी अश्व बलराजने आषाढी वारीसाठी प्रस्थान केलेला आहे। वर्षभरापासून या बलराज अश्वाला रिंगणाचं प्रशिक्षण देण्यात आलंय। अश्वांच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्वाचाही मान असतो। बलराज अश्वाला वर्षभर हरभरा, गूळ, दूध, तूप, गव्हाचे पदार्थ असा खुराक दिला जातो।